सेवा सोसायटी म्हणून सावंतवाडी तालुक्यातील तळवडे विकास सोसायटीवर शिवसेना पुरस्कृत पॅनलचं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झालंय. आज मतदान होऊन आता निकाल लागला. पाऱ्यापैकी 12 सदस्य शिवसेना पुरस्कृत पॅनलचे निवडून आले. या विकास सोसायटीवर गेली अनेक वर्ष सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी प्रकाश परब पॅनलचं वर्चस्व होतं, परंतु यावर्षी या सोसायटीवर सत्ता काबीज करण्यासाठी भाजप पुरस्कृत पॅनलने पूर्णपणे मोर्चे बांधणी केली होती. आपले खंबीर उमेदवार रिंगणात उतरले होते, मात्र या सोसायटीवर पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शिवसेना पुरस्कृत पॅनल यशस्वी झालं. यावेळी तळवडे गावातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तळवडे विकास सोसायटीवर पुन्हा स्वर्गीय प्रकाश परब पॅनलचं वर्चस्व निर्माण झालंय. त्यांच्या पश्चात त्यांच्या कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारे पुन्हा सोसायटीवर आपला भगवा फडकवलाय. तळवडे गावचा विकास हेच आपलं ध्येय असणार असं यावेळी जिल्हा बँकेचे संचालक विद्याधर परब तसेच शिवसेना शाखा प्रमुख अनिल जाधव यांनी सर्व शिवसैनिक कार्यकारी पदाधिकारी यांच्या वतीनं सांगितलंय. प्रथमतः सर्व या सोसायटीचे मतदार ज्याने आम्हाला आमच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून दिलं त्या सगळ्या उमेदवारांचं अभिनंदन करतो आणि त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी जे अहोरात्रपणे काम केलं त्या सर्व आमचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते प्रकाश परब मित्रमंडळाचे कार्यकर्ते आमचे सर्व हितचिंतक या सर्वांचं मी अगदी मनापासून खूप खूप अभिनंदन करतोय. आणि या भविष्यात अशाच प्रकारचं चांगलं काम सोसायटीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व पॅनलचे सर्व जे आमचे प्रमुख कार्यकर्ते सर्व उमेदवार आहोत यांच्या वतीने आम्ही करणार आहोत. त्याचप्रमाणे आता सुद्धा जो धान्य पुरवठ्याचा थोडक्यात काही लोकांना शासनाच्या चुकीमुळे धान्य वाटप करणं अडचण येते ते सुद्धा आम्ही आमच्या आता नवीन संचालक मंडळाच्या वतीने करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. या विजयाच्या संपूर्ण श्रेय आमच्या सर्व कार्यकर्त्यांना देत असताना यापुढील निश्चितपणे चांगलं काम हे आमच्या सोसायटीचे 12 सदस्य करतील अशी मी आशा व्यक्त करतो. खरं तर विरोधकांनी खूप वाईट प्रचार आणि अपप्रचार करण्याचा प्रयत्न केलेला. काही विरोधक तर आमची जी महिला भगिनी आहेत त्यांचं सभासदत्वच रद्द करण्यासाठी कोर्टात गेलं पण सुदैवाने त्यांचे अपील फेटाळलं गेलं. आणि या ठिकाणी सगळ्या महिला भगिनी ज्या सोसायटीच्या मोठ्या प्रमाणावर सभासद आहेत त्यांचं सभासदत्व कायम राहिलं. याही पुढे आम्ही पूर्णपणे त्या महिला भगिनींच्या पाठीमागे राहून त्यांचं सभासदत्व कायमस्वरूपी कसं टिकेल यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार. खरं तर तळवडा सोसायटीच्या माध्यमातून आमचे नेते स्वर्गीय प्रकाश परब यांनी विशेषतः महिलांच्या सबलीकरणासाठी किंवा त्यांच्या महिला बचत गटा या तळवडच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणं त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर काम हे सोसायटीच्या माध्यमातून केलेलं आहे. आजसुद्धा खऱ्या अर्थाने सर्व माझ्या सभासदांनी आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा तळवडे सोसायटी आमच्या प्रकाश परब यांच्या पूर्वीप्रमाणे ज्याप्रमाणे प्रकाश परब यांच्या ताब्यात होती त्याचप्रमाणे आताही पुन्हा एकदा त्यांच्या सहकाऱ्यांच्या ताब्यात देऊन जी काही प्रकाश परबांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली त्याबद्दल मी सर्व सभासदांचे कार्यकर्त्यांचे शिवसेना त्याचप्रमाणे विशेषतः महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आणि या ठिकाणी कुठलाही पक्षपात न ठेवता सर्व जे आता पराभूत झालेले आहेत ते सुद्धा आमचे सगळे सहकारी यांना एकत्रित घेऊन एकोप्याने आम्ही पुढील सोसायटीचं कामकाज करण्याचा प्रयत्न. जिल्हा बँकेचा संचालक या नात्याने तळवडा विकास सोसायटीची जी काही सोसायटीचे इलेक्शन लागलं होतं आज दोन्ही पक्ष म्हणजे आज शिवसेनेच्या नेतृत्व करत असताना आणि प्रकाश परब यांच्या नेतृत्व मित्रमंडळ यांच्या नेतृत्वाखाली आज जी काही इलेक्शन प्रक्रिया झाली आज 12 उमेदवार आमचे आले आहेत. आज सर्व 12 उमेदवारांचे मी प्रथमतः आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर आज 12 उमेदवारांनी ज्या मतदारांनी निवडून दिले ज्या महिला भगिनी असतील जे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते असतील जे हितचिंतक असतील प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जे सगळ्यांनी मदत करणारे माझे तमाम कार्यकर्ते असतील या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. आज त्यांच्यामुळे ही आज विकास सोसायटी या ठिकाणी आम्ही पूर्ण भाराच्या बाहेर म्हणजे बिनविरोध जसे आज निर्णय निश्चित घेतलेले त्या पद्धतीने आम्ही आज या ठिकाणी एकही विरोधकांना कोणतीही जागा एकही कोणतीही जागा न देता आम्ही आज सिद्धेश्वरच्या या कृपेने आज या ठिकाणी आपण ही सर्व जिंकलेली आहे. त्यामुळे आता पुढील वाटचाल ही पक्ष नेतृत्व ज्याप्रमाणे आमचे तालुका अध्यक्ष माननीय दीपकबाई आमदार साहेब त्याच्यानंतर खासदार विनायक राऊत साहेब वैभव नाईक साहेब त्यानंतर युवक आमचे युवकचे सुशांत नाईक साहेब यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली जे काही विकास कामं असेल त्या विकास कामाच्या नेतृत्वाखाली यापुढे विकास सोसायटी याच्या पुढेक्षा प्रगती करेल. आज निश्चित 5 कोटीच्या आसपास उलाढले आहे. येणाऱ्या 5 वर्षात विकास सोसायटी कमीत कमी याच्या दुप्पट टप्पा पार करेल ही पण आपल्याला ग्वाही देतो. त्याचप्रमाणे आताही दीपकबाईंनी आपल्या सिंधुरत्नाच्यासाठी आज जी काही स्कीम आपली चांदा ते बांधा बंद पडली होती
तीसुद्धा ह्यावेळी आता चालू करायचा विचार चाललाय. आज लोकार्पण त्याचं झालेलं आहे आणि त्याचे अध्यक्ष जो आमदार माझे दीपक पैकी सरकार ह्यापुढे याच्या ह्या गोष्टींना विकास सोसायटी मार्फत प्राधान्य दिलं जाईल आणि पूर्ण शेतकऱ्यांचा वर्ग आजपर्यंत जे काही शेती शेतकरी वर्ग सोसायटीच्या संदर्भात काही विकास कामाच्या संदर्भात दूर राहिले असतील सगळ्यांना एकत्र घेऊन ह्याच्यापुढे तवडे गावाचा एका मात्र प्रकाश बरोबर यांच्या आज कैलास प्रकाश बरोबर यांच्या नेतृत्वाखाली जे काही चाललं होतं ह्याच्यापुढे त्याच्यापेक्षा अधिक नेण्याचा प्रयत्न आम्ही सर्व तमाम कार्यकर्ते आणि हितचिंतक त्यांचे करू एवढं मी आपल्याला आश्वासित करतो आणि जो काय विजय प्राप्त झाला सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो पूर्ण तळवडेवासियांच्या आणि मी माझे दोन शब्द थांबवतो. धन्यवाद. या संदर्भातील अधिक माहिती देण्यासाठी दूरध्वनीवरून जोडले जात आहेत प्रतिनिधी रामचंद्र कुडाळकर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठी विकास सेवा सोसायटी म्हणून सावंतवाडी तालुक्यातील आहे. या सोसायटीचे आज निवडणूक व मतदान एकाच दिवशी पार पडले. जवळपास या सोसायटीचे 1678 मतदार आहेत तर 12 सदस्य आहेत या सोसायटीवर आहेत. 12 सदस्यापैकी 12 सदस्य शिवसेना पुरस्कृत पॅनलचे निवडून आले. या सोसायटीवर पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजप पुरस्कृत पॅनलने पूर्णपणे मोर्चेबांधणी केली होती. तरी पण या सोसायटीवर शिवसेना पुरस्कृत पॅनलने आपले यशस्वीरित्या यश संपादन केले. शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सहकार्यामुळे पुन्हा एकदा या सोसायटीवर शिवसेनेचा भगवा फडकला. गावच्या मतदारांनी जे आपला विश्वास टाकला त्याचा विश्वास आपण सार्थकी लावणार तसे गावच्या विकासासाठी आपण पूर्ण प्रयत्न करणार असे जिल्हा बँकेचे संचालक विद्याधर परब व शिवसेना शाखा प्रमुख अनिल जाधव यांनी मत व्यक्त केले. तर भाजप पुरुष पॅनलचे पदाधिकारी व माजी सभापती पंकज पेडणेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावेळी मत व्यक्त केले की गावातील मतदारांनी आम्हाला पूर्णपणे सहकार्य केले त्यांचे आम्ही आभारी आहोत. त्याचप्रमाणे गावातील लोकांनी आपल्यावर जो विश्वास टाकला त्यांचे आम्ही पूर्णतः आभार व्यक्त करत आहे असे मत यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळा जाधव यांनी व्यक्त केले. बातमी पाहूयात कणकवली.